गुढी पाडवा सण शनिवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या शुभ दिनाचं औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत योग अभ्यास केंद्राचं लोकार्पण सोहळ्याचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. या केंद्राचं लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. उल्वे सेना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, नावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, अनंता ठाकूर, भाऊ भोईर, आशिष खरत, महिला मोर्चा उपाध्यक्षा सुजाता पाटील, कोपरगाव महिला मंडळ अध्यक्षा जयश्री खरत, उल्वे सेना संस्थेचे अध्यक्ष शेखर काशीद, सेक्रेटरी गुड्डू कनोजिया, कार्याध्यक्ष सचिन आवटे, कोषाध्यक्ष संदीप सिंग, कोषाध्यक्ष विक्की भिडे, सागर भगत, किरण लोहकरे, अमित झा, भारतीय सामाजिक संस्था उल्वे अवधेश महतो, मनोज कुमार मौर्या, गौतम कुमार, जवाहर चौहान, राधाकृष्ण पाठक, मनोज जांगीड, दिनेश अग्रहरी, आशिष शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हे इथं दोन ऑफिस आपण काढलेले आहेत. ज्यावेळेला महिलांना वेगळा कार्यक्रम असेल तर एक कार्यक्रम महिलांचा होईल, पुरुषांचा होईल, एकत्रित असतील तर एकत्रित होतील. आता काय शिक्षणाच्या दृष्टीपूर्वी महिला मुलींच्याकरता वेगळी शाळा असायची, मुलांच्याकरता वेगळी शाळा असायची, परत सहयोगी शिक्षण जे असतं तेही आपल्याला. तर अशा पद्धतीनं एक छान सुंदर अशी आपल्याला सर्वांना मध्यवर्ती पडेल अशा प्रकारची जागा. आणि या जागेमध्ये युवा सेनाच्या बरोबरीनं इथं उल्वे सेनेच्या दृष्टीनं आणखीन या भाजपनं सुद्धा इथं चांगल्या अर्थाने एकत्र येऊन आपण हा ग्राउंड बनवला. ग्राउंड चांगलं झालं आहे. अगदी घाईघाईत आपल्या शेखरनं सांगितलं की आपल्याला उद्या मुहूर्त करायचा आहे आणि आज आपण इथं आलो. तुम्ही मंडप टाकून सर्व वातावरण भगवं करून आपल्याला गुढीपाडव्याचा हा सण आपण योग्य वेळी योग्य तऱ्हेनं साजरा करत आहोत. आणि त्या घडबडीमध्ये आपण या ऑफिस आपण उद्घाटन करत आहोत की जेणेकरून तो वापरायला मिळावा. अजूनही काम अपुरं आहे. आता मी ते ह्याला दर्शनला बोलवलं. दर्शन आहे की अरे कुठे कुठे आहे दर्शन? बघा हा इंजिनियर आहे, याला आता बोलवलं आहे. आज संध्याकाळ ते वॉटरिंग करेल आतमध्ये. तुमच्या ह्याच्यामध्ये आता गेलो ना आपण, तर जमीन बनवलेली नाही ना, तर त्याच्याकडे काम दिलं आहे मी. वॉटर टँकर आणि पाणी भरून घेतो दोन्ही ह्याच्यामध्ये आणि दोन दिवसामध्ये आतमध्ये कॉन्क्रीट करायचं. म्हणजे आपल्याला आतमध्ये माती दिसते तर बसायला वगैरे अडचण होईल. आणि त्यानंतर आतमध्ये कॉन्क्रीट करायचं, म्हणजे एक दोन तीन दिवसामध्ये इथे कॉन्क्रीट झालेलं असेल. त्याच्यामुळे आपल्याला मग बसायला सुद्धा बरं वाटेल आणि मग आपल्या इतक्या खुर्च्या आपल्याला पुरणार नाही, त्याच्यापेक्षा डबल टेबल खुर्च्या आपल्याला लागणार आहेत. मोठमोठे कार्यक्रम या ग्राउंडवर होणार आहेत आणि समाजोपयोगी असे कार्यक्रम होणार आहेत. त्याच्याकरता युवा सेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र येऊन, आता दुसरी एक संघटना आहे का कोणली, श्रीराम काय काय म्हणतायचं, अरे सर झाले, तेही आपल्यावर काम करतायत. आणि त्याच्याबरोबर इथे जे जे लोक येतील त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.